पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप, नगरसेवक पुणे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 34 अ. पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर, संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट पुणे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला तिरंग्याची आरास करून मंदिर समितीतर्फे देशाप्रती असलेली सद्भावना व्यक्त करण्यात आली. याच निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला तिरंग्याची आरास करून मंदिर समितीतर्फे देशाप्रती असलेली सद्भावना व्यक्त करण्यात आली. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विविध सण समारंभ आणि राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने नेहमीच विठ्ठल मंदिरात देवाला विविध पाना फुलांची आणि फळांची आरास करून सण व उत्सव साजरे केले जातात. 72व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुणे येथील भाविक अण्णा चव्हाण यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि देवाच्या गाभाऱ्यात विविध फुलांपासून तिरंग्याची आरास करून आपली सेवा विठूचरणी अर्पण केली. विठुरायाच्या गाभाऱ्यात केशरी, झेंडू, पांढरा, मोगरा आणि हिरव्या तुळशीच्या पानांचा वापर करून तिरंग्यामध्ये आकर्षक आणि मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली. सजावटीमुळे देवाचा गाभारा आणि मंदिर अधिकच खुलून दिसले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विठुरायाला पांढऱ्या आणि लाल रंगाचा पोशाख परिधान करून गळ्यात तिरंग्याचे उपरणे घालण्यात आले, तर रुक्मिणी मातेलाही केशरी रंगाची साडी परिधान करून तिरंग्याचे उपरणे आणि फुलांचा हार घालण्यात आला होता. सभामंडळ सोळा खांबे आणि प्रवेशद्वारावरही फुलांची सजावट करण्यात आली होती. यासाठी सुमारे 1 टनहून अधिक फुलांचा वापर करण्यात आला. मंदिराच्या इतर भागात तिरंग्याची झाडं लावून मंदिर अधिक सजवले. देवाचं हे देखणे आणि लोभस्वरूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. सलग सुट्ट्यांमुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. 2 दिवसांपासून पंढरीत भाविकांची मोठी गर्दी वाढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने सर्व नियम पाळून भाविकांसाठी दर्शन खुले केले आहे. त्यानंतर विनापास मुखदर्शन सुरू केल्याने भाविकांची संख्या वाढली आहे. मंदिर परिसरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. महेश कदम, पंढरपूर.